हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सूर्यवंशी सर. आज आपण पाहतोय इयत्ता 10वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर 1 सेकंड टॉपिक 1.2 अन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड. सुरुवातीला वार्मिंग अप आहे, चिटचाट. लुक ॲट दिस पिक्चर अँड गिव द आन्सर इन अ 4 क्वेश्चन. दिलेलं चित्र पहा आणि त्या 4 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. सोपे आहेत, सहज सुटतील. त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटीज. मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेजेस. ए, बी, सी आणि डी असे 4 इमेजेस आहेत. त्या 4 इमेजेससाठी 4 हेडिंग आहेत. ते 4 हेडिंग त्या इमेजेसना मॅच करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची ती ॲक्टिव्हिटीज देखील कम्प्लीट होऊन जाईल. यानंतर आपण लेसनला सुरुवात करू. अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. एक अविस्मरणीय अनोखी चकमक. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन अ वेस्ट बेंगॉल. मेडिकल प्रोफेशनल वैद्यकीय सेवेत. प्रायव्हेट कंपनी खाजगी कंपनी. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साईड अ लार्ज कॅम्पस. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. Our house was on a corner of the campus. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. आमचे घर त्या कुंपणालगतच होते. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसर्सची क्लब होता. ऑफिसर्सचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरीज विथ अ ग्रीन ग्रास. ते कंपाऊंड लक्झरीज होतं, खूप भव्य असं होतं. ग्रीन ग्रास म्हणजे हिरवळ होती. कलरफुल फ्लावर्स, रंगीबिरंगी फुलांनी भरलेलं होतं. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि त्या ठिकाणी खूप मोठे डेरेदार असे झाडं देखील होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड्स. सीझनल व्हेजिटेबल्स म्हणजे आपण म्हणतो की जी काही ऋतुमानानुसारची जी काही फळं भाज्या असतात, जी काही ऋतुमानानुसार भाज्या असतात, त्या भाज्या प्रत्येकाने आपापल्या परसबागेमध्ये म्हणजेच किचन गार्डनमध्ये लावलेली होती. आणि द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्रेल अँड मेनी स्पीशीज ऑफ बर्ड्स. आणि ती जी काही डोलेदार अशी झाडं होती, डेरेदार अशी झाडं, ती झाडं पक्ष्यांना आणि स्क्रेल खारींना आकर्षित करत होती. कॉन्स्टंटली म्हणजे नेहमीच. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वता ट्रीज नियर बाय. वानरांचा एक कळप त्यांच्या जो काही मुख्या डेन आपण म्हणतो त्याला, वानरांच्या प्रमुखासोबत त्याचा कळप अश्वता म्हणजेच पिंपळाच्या झाडावरती होता, वास्तव्याला होता. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सेल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटकच बनले. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ परफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्ड बिफोर माय आयज अ होल न्यू डिमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. अ स्मॉल इन्सिडंट, एक लहानशी घटना. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेच्या
एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हेकेशन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हेकेशन. दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते. पूजा व्हेकेशन म्हणजे दुर्गापूजाची जी काही सुट्टी असते ती सुट्टीचे दिवस चालू होऊन काहीच दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, जसे की इतर मुलांच्यासारखंच मला देखील. द हॉलिडेज प्रोव्हाइड, सुट्टीनं पुरवलं होतं. प्रोव्हाइड म्हणजे पुरवणं, पुरवठा करणं. अन अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. फॉर मी टू बिकम अ इनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. इनग्रोस्ड म्हणजे मग्न होणं, तल्लीन होणं. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती. म्हणजेच त्या पुस्तकांमध्ये तल्लीन होण्याची संधी मला मिळाली होती. आफ्टर अ हर्टी लंच, दुपारच्या भरपेट जेवणानंतर, माय पॅरेंट्स, माझे पालक आईवडील, अँड माय यंगर सिस्टर आणि माझी लहान बहीण ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, दुपारच्या विश्रांतीसाठी गेलेत. अँड आय स्टील डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि मी पुस्तक वाचायला बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरीज. आणि ती दुपार वाचण्यासाठी परफेक्ट अशी दुपार होती, म्हणजे वाचण्यायोग्य वातावरण होतं. एक साहसी कथा वाचण्यायोग्य वातावरण होतं. द सायलन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटेंट चिपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्स केविंग ऑफ अ क्राव, द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबो द ग्राउंड, मिनिट्स टिकड बाय, आय बिकम अ डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचे कर्कश ओरडणं भंग करीत होतं. थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात पार गडून गेलो, पूर्णत मग्न होऊन गेलो. सडनली, अचानक, आय हेअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रे डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. मला दूरवर भटक्या कुत्र्यांचा जमावाचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आय चूज टू इग्नोर द कन्व्हेन्शन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे, त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केले. बट पण सून काही वेळातच द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म केविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राउज ॲडेड टू द ककफनी. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक द्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांचा भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहळात आणखीनच भर पडली. आय ऑल्सो हेअर द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मग तो गलका मला जवळजवळ येत असल्याचे जाणवलं. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. लिव्हिंग द बुक असाईड, मी पुस्तक बाजूला ठेवलं. आय रेस्ट टू द वरांडा आणि मी वरांड्यामध्ये धावत गेलो. टू सी, मी पाहिलं व्हॉट वॉज गोईंग ऑन, काय घडतंय किंवा काय आहे ते मी पाहू लागलो. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरेबल. हॉरेबल म्हणजे भयानक असं. आय ग्लान्स्ड टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस. क्लब हाऊसच्या छताच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले. अ बिग मेल लंगूर, एक बलदंड, एक बलाढ्य वानर
ॲपिरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. बहुधा त्या टोळीचं त्या कळपाचा म्होरक्या असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओवर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. एका वानराच्या पिलाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयीपणे चावा घेत होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेजर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. ते पिलाच्या केवलवाणी आई वानरी आणि टोळीतील इतर दुर्बळ वानर आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन असह्यपणे पिलाचा जीव जाताना पाहत होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लान अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव विदिन इट्स ग्रुप. प्राणीजातीत किंवा जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर जातीचा वानर पिलाला किंवा प्रौढ वयस्कर नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही अशी एक भयंकर परंपरा आहे त्याची मला आठवण झाली. म्हणजे माझ्या वाचनामध्ये आलं होतं की प्राण्यांमध्ये एका कळपामध्ये एकच नर जातीचं वानर राहू शकतं. लहानांना किंवा वयस्कर नर जातीच्या ना जिवंत ठेवलं जात नाही हे माझ्या वाचनात येऊन गेलं होतं. विदाउट लुझिंग एनी टाईम वेळ जराही वेळ न दवडता आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्लीड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मरँडिंग लंगूर. जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला एक दगड फेकून दिला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय अझल्ट. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. पण मी नंतर आणखीन दगड मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट राइज्ड देअर पिच ऑफ क्राय. कुत्री देखील आणखी जोरात भुंकायला लागली. आपला व्हिडिओ खूपच मोठा होतो आहे त्यामुळे इथून पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवू. धन्यवाद.